अहमदनगरचे भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याआधी शहरातून त्यांनी रॅली काढली. एकदा सुजय विखेंना दिल्लीला पाठवलं की अहमदनगरचं नाव अहिल्यानगरच होणार आहे असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. तर आता नो लंके ओनली विखे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. जाणीवपूर्वक म्हणतो अहिल्या नगर, कारण तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि सुजय विखे खासदार झाले की हे अहिल्या नगरच होणार आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता दिल्लीचा निर्णय बाकी आहे. तो एकदा तुम्ही गाडी दिल्लीला रवाना केली की अहिल्या नगरच होणार आहे. कुणालाही विचारलं, दूध पिता बच्चा भी बोलेगा फिर एक मोदी, फिर एक बार मोदी सरकार. अब की बार, अरे अब की बार 400 पार ना, अब की बार 400 पार आणि फिर एक बार, आणि फिर एक तिसरी बार तुझे. आणि म्हणून नो लंके ओनली विखे.